एक फार मोठं नाव क्रिकेट जगतातील जीतू शेलार आणि बाहुबली अमर ठाकूर आणि साई चौधरी यांच्याकडून ऑल द बेस्ट श्रीधर म्हात्रेला स्पेशली. आणि जर त्यांना हॅट्रिक कम्प्लीट केली तर 1000 कॅश प्राईज ड्रीम इलेव्हन ग्रुपच्या माध्यमातून त्याच्यासाठी दिलं जाईल. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर, फटका चांगला, ओव्हर पिच होता, रडारमध्ये आतिश मांडेच्या सेट झाला फलंदाज आणि आता थेट चेंडू पाठवतोय लॉंगांच्या बाहेर. अजून एक षटकार आतिश भांडेच्या बॅटमधून. फायटिंग टोटल सेट करून देण्याचा प्रयत्न करतोय 26 आणि त्यामध्ये ऍड होतील अजून 6. हा लगातारचा दुसरा षटकार आतिश भांडेच्या बॅटमधून आलाय श्रीधर म्हात्रेच्या विरुद्ध. आणि त्याआधी जर आपण पाहिलं तर अमोलला त्याने एक ठोकला होता, म्हणजे 3 बॉल 3 सलगचे षटकार आतिश भांडेनं खेचलेत. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचलेत या ठिकाणी 32-32. आता षटक महागडं होत चाललंय, 3 बॉलमध्ये आले 13. 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं 19, खरं तर 11 बॉलमध्ये 13 होत्या. पूर्णपणे मॅचमध्ये पकड होती फलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरुद्ध सोनापाडा टीमची. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं आतिश भांडेनं डाव सावरलाय. बॉल तयार श्रीधर म्हात्रे राऊंड विकेट. आता लाईन चांगली आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडू अँगल होऊन बाहेर वळतोय आणि अंपायर नक्कीच अशाभूत नजरेनं पाहत होते आतिश भांडे फलंदाज अंपायर्सकडे. तोपर्यंत मात्र कोणताही मेसेज नाही आहे, म्हणजे हा चेंडू जातो डॉट, निर्धाव चेंडू. कम बॅक श्रीधर म्हात्रेचं. अजून एक, हा देखील जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौथा षटकार आतिश भांडेच्या बॅटमधून आलाय. व्हॉट अ बॅटिंग. यावी समोर अनिल लॉंग वनला कॅप बॅटिंग होती आहे. 4 षटकार 1 ओव्हरमध्ये आले आणि 25 धावेचं हे षटक महागडं पाहायला मिळालं. टीमची टोटल धाव फलकावर जाऊन पोहोचली आहे